मागील अनेक वर्ष रखडलेल्या रत्नागिरी येथील मुख्य बसस्थानकाचे काम सध्या युद्धपातळीवर सुरू आहे. सध्या हे काम निर्माण कन्स्ट्रक्शन या स्थानिक कंपनीला देण्यात आले आहे. या चाललेल्या कामाचा आढावा शिवसेना पदाधिकाऱ्यांकडून घेण्यात आला. गेले अनेक दिवस वृत्तपत्र असेल, सोशल मीडिया असेल, त्याच्या माध्यमातून बसस्थानकाचं रखडलेलं काम त्याच्यावर सोशल मीडियावर जोरदार बातम्या येत आहेत. बऱ्याच प्रकारची त्याला कारणं आहेत. काम निश्चितपणाने रखडलेलं होतं हे मान्य आहे. मागचे दोन ठेकेदारांकडनं हे काम वेळेत पूर्ण झालं नसेल किंवा एसटी महामंडळाकडनं त्यांना निधी दिला नसेल, विविध कारणं असतील, त्या विविध कारणांमुळे हे बसस्थानकाचं काम रखडलं होतं. पण माननीय आमदार रत्नागिरीच्या जिल्ह्याचे पालकमंत्री उद्योगमंत्री माननीय उदयजी सामंतसाहेब आणि हिंदू रत्न योजने सदस्य किरणजी सामंतसाहेब यांच्या प्रयत्नातून माध्यमातून या बसस्थानकाचं काम हे आता सुरू होतंय. MIDCच्या माध्यमातून त्याला निधी दिलेला आहे. माननीय आमदार उदय सामंत यांचं उद्योग खात्याचं जे MIDC आहे त्याच्या माध्यमातून ह्याला निधी दिला गेला आहे आणि त्या माध्यमातून आता हे काम सुरू होतं आहे. बऱ्या प्रकारे ह्याचं कामाचं पूर्णत्व सुरू करायचं काम सुरू झालेलं आहे. पूर्वीचे दोन ठेकेदार बदलून एक चांगले ठेकेदार आपले रत्नागिरीचे स्थानिक ठेकेदाराला हे काम दिलेलं आहे, जेणेकरून त्यांना आपल्याला विचारता येईल, सांगता येईल, त्यांच्या पाठीवर बसून आपल्याला हे काम लवकरात लवकर पूर्ण करता येईल अशा पद्धतीने निर्माणवाल्यांकडे हे काम दिलेलं आहे आणि ते एक चांगले ठेकेदार असल्यामुळे लवकरात लवकर काम पूर्ण करतील. 15 ऑगस्टपर्यंत हे काम पूर्ण करण्याचा मानस माननीय आमदार उदयजी सामंतसाहेब यांनी दिलेला आहे. लवकरात लवकर हे काम पूर्ण होऊन रत्नागिरीसाठी एक सुसज्ज बसस्थानक लवकरच लोकांच्या ह्याच्यासाठी स्वाधीन होईल. येत्या ऑगस्टपर्यंत या बसस्थानकाचं काम पूर्ण होणार असल्याची माहिती निर्माण कन्स्ट्रक्शनचे तावडे यांनी बोलताना दिली आहे. आनंदाची बातमी अशी आहे की स्थानिक ठेकेदाराला काम मिळालेलं आहे आणि त्याचे एक आत्मीयता असते की रत्नागिरीच्या सौंदर्यामध्ये भर पडली पाहिजे. रत्नागिरीच्या नागरिकांना त्याची सोय लवकरात लवकर देता आली पाहिजे ह्याच्यासाठी आमचे प्रयत्न चालू आहेत. साधारण पहिला स्लॅब हा मे एंडिंगपर्यंत होणार आहे आणि जवळजवळ ह्या स्थानकाचं पूर्ण काम हे आम्ही 15 ऑगस्टपर्यंत करणारच आहोत. हे आम्हाला टार्गेट माननीय मंत्री महोदयांनी, उदयजी सामंत पालकमंत्री यांनी आणि किरण सामंत साहेबांनी असं दिलेलं आहे. जनशक्तीचा बुलंद आवाज म्हणजेच रत्नागिरी खबरदार.